Thank you. भारताच्या काही भागात सध्या बिटी कपाशीवर गुलाबी बोंडळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे ही, ही कीड कपाशीच्या बियांवर उपजीविका करते ज्यामुळे कपाशीची गुणवत्ता खराब होऊन आर्थिक नुकसान होते तसंच ही कीड बोंडांमध्ये लपून असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव झालेला दिसून येत नाही ज्यामुळे या अळीपासून होणारे नुकसान टाळता येत नाही यावर एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी व्ही एन नंदनवार सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर येथून कपाशीवरील बोंडळीचे नियंत्रण कसे करावे याबाबत माहिती देण्याकरिता इथे आलेलो आहोत आपण याबद्दल आपण सविस्तर माहिती ऐकाल सर्वप्रथम आपण बोंड्या याचा प्रादुर्भाव यांचे जीवनक्रम याचं कीड व्यवस्थापन कसं करावं याबद्दल मी माहिती देणार आहोत आपल्या विदर्भामध्ये प्रामुख्याने जवळपास महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास एक्केचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते आणि विदर्भामध्ये जवळपास पंधरा ते सोळा लाख हेक्टर जमीन या कापूस पिकाखाली दरवर्षी पिकाखाली घेण्यात येते परंतु येणाऱ्या काळामध्ये याची उत्पादकताचा विचार केला तर फारच कमी प्रमाणात उत्पादकता दिसून येत आहे उत्पादकता कमी होण्याचे कारण यामागे भरपूर आहे पण त्यापैकी एक कारण महत्त्वाचं म्हणजे किडीपासून होणारं नुकसान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि यापासून जे होणारं नुकसान आहे हे जवळपास पंचवीस तेहतीस पर्सेंट दरवर्षी आपल्या कापूस पिकावरील किटीच्या निरंतर योग्य प्रकारे न केल्यामुळे होत असते मित्रांनो आपल्या कापूस पिकावरील प्रामुख्याने तीन प्रकारच्या बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणून येतो त्यापैकी सर्वात प्रथम येणारी किल म्हणजे ठिपक्याची बोंडळी आता हिला ठिपक्याची बोंडळी का म्हणतात ही अडी सर्वप्रथम चाळीस ते पंचेचाळीस दिवस पेरणीपासून झाल्यानंतर आपल्या कापूस पिकावर आपल्याला दिसते ही सर्वप्रथम हिच्या अंगावर गडद असे तपकिरी रंगाचे थिपके असतात आणि अंड्यापासून जेव्हा अळी निघते सर्वप्रथम ती कोवळ्या बोंडावर मारा करते कपाशीच्या कोवळ्या बोंडावर मा मारा करून तिला सिद्र करते आणि जी वरचे शेंड्या आहे ती सुकवते त्यामुळे काय होतं की शेंड्याची वाळ पूर्णतः खुंडल्या जाते आणि त्याची गुरुता जी शाखीवाढ ही बंद होते ह्या अळीचं अंडे देण्याचं प्रमाण एवढं ट्रिमेंडच आहे एवढं ब पुष्कळ आहे जवळपास ही एक मादी अळी जवळपास अडीचशे ते साडेतीनशे अंडी एका वेळेस देते एवढं प्रचंड अळीचं अळी अडि अंडे दिल्यामुळे तिचं नियंत्रण करणं हे फार महत्त्वाचं आहे तसेच हिची ही जी कीड आहे ठिपक्याची बोंडळी जो म्हणतो ही अळी बहुभक्ष्य किळ आहे ही वर्षभर दुसऱ्या मा पिकावर तणावर इतर आपल्या धुरावर जे काही गवत असते तिच्यावरसुद्धा जगवते आणि आपला हा जीवनक्रम पूर्ण करते अशा प्रकारची ठिपक्याची बोंडळी सगळं प्रथम आपल्या कापूस पिकावर येते दुसरी जो बोंडळीचा प्रकार आहे ही हिरवी बोंडळी म्हणता याला इंग्लिशमध्ये हेलोथिस आदमीजरा असे संभवतात हीसुद्धा अळी हिरव्या रंगाची असते तिच्या शरीरावर तुरळ कशा करड्यांगाच्या रंगाच्या रेषा असतात आणि ही सुद्धा बहुभक्षीय कीळ आहे ही, ही वर्षभर दुसऱ्या पिकावर बहुभक्षी असल्यामुळे दुसऱ्या पिकावर जगते आपला जीवनक्रम हा वर्षभर जागवते हिचीसुद्धा अंडे देण्याची प्रचंड बहु शक्ती आहे जवळपास ती अडीचशे ते साडेतीनशे अंडे एका वेळेस दे देते या अळीचं विशेष नुकसानीचा जो प्रकार जर बघितला असेल तुम्ही ही अळी सर्वप्रथम पीक फुलावर येण्याच्या अगोदर पात्या आणि इतर पाने खातात त्यानंतर पात्या फुले आल्यानंतर ती बोंड आल्यानंतर ती बोंडामध्ये आतमध्ये जाते आणि बोंड पूर्ण खाऊन टाकते विशेष या अळीचं एक टिपिकल कॅरेक्टर आहे ही अळी अर्धा भाग हा बाहेर ठेवते अशी जर तुम्हाला अळी दिसली तर आपण निश्चितच आपण बाबा ही हिरवी बोंडळी आहे असं आपण ओळखू शकतो तिसरा जो प्रकार आहे तो सगळ्यात शेवटी येतो ही गुलाबी बोंडळी सगळ्यात शेवटी गुलाबी बोंडळी आपल्या पिकावर येते आणि आणिच्या या अळीमुळे फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो ही अळी सुरुवातीला कोवळ्या पानावर अंडे टाकते लगेच कालांतराने अळी मोठी झाल्यानंतर बोंडामध्ये प्रवेश करते आणि बोंडामध्ये एकदा प्रवेश केला ती पूर्ण वाढ पूर्ण वाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोंडाच्या आतमध्येच राहते आणि आपला पूर्ण बोंड फस्त करून टाकते आणि जेव्हा इथं अडीचा पूर्ण कालावधी पूर्ण होतो त्यावेळेस जी कोषावस्थेमध्ये जाते ते कोषावस्थेमध्ये जाण्याकरिता बोंडाला सिद्र करते आणि त्या शिद्रा वाटे ती खाली मातीवर किंवा पाला पोचोळ्यामध्ये जाऊन कोशावस्था पूर्ण करते या ज, ज अळीचा जीवनक्रम जवळपास पंचवीस ते चाळीस दिवसापर्यंतचा असतो ह्या पूर्ण कालावधी फार मोठ्या प्रमाणात नुकसान करते आता ह्या फार महत्त्वाच्या तिन्ही बोंडळ्या आपल्या पिकावर येतात दरवर्षी येतात सध्या आपल्या एरियामध्ये आपल्या विदर्भामध्ये गुलाबी अळीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे आणि जवळपास पाच ते सात आठ पर्सेंटपर्यंत तिचा प्रादुर्भाव कोणत्या कोणत्या स्पॉटमध्ये आम्ही रेकॉर्ड केलेला आहे आम्ही सर्वेक्षण करतो कृषी महाविद्यालय नागपूर येथील जो सेक्शन आहे कीटकशास्त्र विभाग हे आम्ही या विदर्भामध्ये सगळ्या पराठीचे धानाचे सगळ्या प्रकारच्या पिकाचे सर्वेक्षण करून आम्ही ही माहिती कृषी खात्याला पुरवतो आणि नियंत्रण कसे करा करावे याबद्दलसुद्धा माहिती देतो आता ही माहिती आपण देत असताना याचं व्यवस्थापन कसं करायचं कारण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली म्हणजे सगळं काही झालं असा अर्थ होत नाही आणि आजच्या या परिस्थितीला रासायनिक कीटक सारखं फवारणी करता करता महागळ पडते आणि शेतकऱ्याला पोळत नाही म्हणून आपण कीट व्यवस्थापन कसं करायचं व्यवस्थापन कसं करायचं हा व्यवस्थापन शब्द खूप मोठा आहे त्याच्यामुळे व्यवस्थापनमध्ये अलगअलग पैलू आहे अलगअलग मोड्यूल्स आहे ते आपण फॉलो केले तर आपलं संरक्षण आपलं पिकाचं संरक्षण कमी खर्चामध्ये योग्य वेळे होते आणि पिकाचं नुकसान होत नाही तर यामध्ये सर्वप्रथम आपण एप्रिल मे महिना आला उन्हाळा आला म्हणजे शेताची खोल नागरटी करावी त्या नागरटीमुळे काय होतं ज्या सुप्त अवस्थेमध्ये ज्या कोस असतात त्या प्रखर उन्हाने नष्ट होतात आणि आपल्याला जवळपास दहा ते पंधरा पर्सेंट किडीचं नियंत्रण तिथेच केल्या जाते त्यानंतर आपण पिकाची फेरपालट करत नाही तेच ती पीक दरवर्षी घेतो त्यामुळे त्या किडीच्या अवस्था तिथल्या तिथे असतात आणि प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढतो म्हणून दरवर्षी पिकाची फेरपालट करणे हे सुद्धा महत्त्वाची आहे वाणाची निवड करणे योग्य वाण कोणता आहे रजिस्टंट कोणता आहे ज्याच्यावर किडी कमी येत आहे अशा वाणाची निवड करावी तसेच आपण बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा आहे पहिलो आहे त्याच्यामध्ये बीज प्रक्रियेशिवाय जमिनीमध्ये बियाणे टाकूच नाही जे बीज प्रक्रिया जर केली तर आपलं पुन्हा पाच दहा पर्सेंट नुकसान वाचतो आणि वेळेवर नियंत्रण होते त्यानंतर पक्षी थांबे फार स्वस्त आणि कमी खर्चाचं तंत्रज्ञान थांबे आपण जर एका एकरामध्ये असे पाच ठिकाणी जर लावले तर काय होतं त्याच्यावर पक्षी बसतात आणि ज्या अळ्या असतात कापसा कपासावरील झाडावर त्या अळ्या वेचून खाऊन टाकतात त्यामुळे सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे नियंत्रण होते त्यानंतर आपण खताची मात्रा योग्य प्रमाणात देत नाही पुसकळी वेळा ख खताची मात्रा आपण जास्त प्रमाण देतो दसराची जास्त प्रमाण देतो ती शिफारशी द्यायला पावे पाहिजे जास्त दिली तर किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि नुकसान होण्याची जास्त शक्यता असते निंबूडी अर्काचा वापर करा नेहमी जवळपास पीक पाच पर्सेंटच्यावर जर आपला प्रादुर्भाव दानवत आहे आपल्याला नि निंबोडी अर्काचं फवारणी करावी त्यानेसुद्धा आपल्या पुष्कळ प्रमाणात नियंत्रण करता येते आजूबाजूला चवळी झेंडू मका या झाडाची लागवड करावी त्याच्यामुळे सुद्धा आपलं नि नियंत्रण प्रकारे करता येते तसेच आपण जे पीक आपण कपाशीचं पीक पेरतो पण रिफ्युजी आपण बाजूला लावत नाही ज्या चार लाईनी लावायला सांगतात आपल्या कपाशीच्या बियामध्ये टाकल्या जाते ते पण आपण लावत नाही त्या रिफ्यूजीमुळे काय होते मुख्य पिकावर आपला नि किडी येत नाही त्या रिफ्यूजी जे बा बॉर्डरला लावतो त्याच्यावरच किडी येतात आणि ते नुकसान करतात त्याच्यामुळे जास्त नुकसान होत नाही मुख्य पिकाचं त्यामुळे नुकसान होत नाही ह्या छोटे छोटे पैलू आहे याचा जर आपण त्वरित वेळेवर आपण उपाययोजना केली तर आपलं पुष्कळच्या प्रमाणात आपलं पीक वाया जात नाही आपलं नुकसान होत नाही आणि आपलं ते नुकसान जे झालेलं आहे ते आपण भरून काढतो तिसरी गोष्ट अशी महत्त्वाची आहे आपण आता शेवटी आपला आपण सर्वेक्षण केलेलं आहे सर्वेक्षण एक भाग महत्त्वाचा आहे सर्वेक्षण का करावं कारण आपल्याला आपल्या शेतामध्ये किती पर्सेंटेज बोंडळीची आहे हे सुद्धा कळायला पाहिजे त्यासाठी आपण पंधरा दिवसातून वीस दिवसातून डाव वीज झाडाचे वीज झाडाची मोजणी करून त्याच्यामध्ये बोंडगळीचा किती प्रादुर्भाव आहे हे आपल्याला जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचे आहे हा प्रादुर्भाव जर पाच पर्सेंटच्या असेल तर त्वरित आपण उपाययोजना करावी आता ही जर सगळं करूनचसुद्धा बोंडळीचा प्रादुर्भाव वाढत आहेत काय करायचं रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे जर नुकसान जर, जर पाच टक्क्याच्या वर पाच ते दहा पर्सेंटच्यावर जर गेलं असेल तर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्याशिवाय आपल्याला उपाय नाही आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने फिपरुण नावाचं एक रासायनिक कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे याची मात्रा आपण जवळपास चाळीस एम एल पर दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी दुसरं आहे प्रिफोणू प्रिफोणूफास आहे तीसुद्धा जवळपास तीस एम एल पर दहा लिटर पाण्यामध्ये याची फवारणी करू शकतो आपण आणि चांगल्या प्रकारे फवारणी करून याची रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात फेनवेलरिस्टसुद्धा आहे हे सुद्धा कीटकनाशक चांगल्या प्रकारे आहे त्याचीसुद्धा आपण पाच पॉईंट तीन एम एल पर दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करून सुद्धा रिझल्ट चांगले आहे ते त्याचे त्यापासूनसुद्धा आपण पिकाचं चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो शेतकरी पुष्कळ वेळा पायरेथाईट रासायनिक कीटकनाशकाचा वापर करतात पायरेथाईट कीटकनाशकाचा वापर शक्यतो टाळवावा कारण आपण पायरेथाईट कीटकनाशकाची फवारणी जर आपण सत्तर दिवसाच्या आतमध्ये दिली तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर तयार होतो पिकावर आणि त्यापासून पांढऱ्या माशीची ही रस शोषण करणारी कीड असल्यामुळे तिच्यापासून फार मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला घडू शकते किंवा होऊ शकते त्यामुळे पायरथै जे रासायनिक कीटकनाशक आहे या कीटकनाशकाची फवारणी शक्यतो आपण टाळायला पाहिजे दुसरे जैविक क कीट कीट व्यवस्थापन हा एक संदर्भ आज कन्सेप्ट जी सध्या चालू आहे ही खूप महत्त्वाची आहे जैविक कीट संरक्षणामध्ये आपण ट्रायकोग्राम्बा नावाची जी पोरोपजीविक कीटक आहे याचं जर आपण एकरी त्याला ट्रायको म्हणून संबोधलं जाते याचं जर आपण एकरी पाच कार्ड एकरी आपण लावले तर आपल्या चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण ही पोपजीविक कीड आहे परपजीविक कीड असल्यामुळे आपल्याला दुसरी जी आपल्याले आपल्या मित्र कीटक आहे त्याला काही नुकसान होत नाही त्याला काही अपाय होत नाही आणि जी परपजी कीड ही जी आहे याच्यापासून परप आपले मित्र कीटक आहे त्यांनासुद्धा काही प्रकारचा धोका होत नाही त्यांची संख्या वाढते त्यांचं संवर्धन होते आणि आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यापासून अधिक चांगल्या प्रकारे फायदा होतो दुसऱ्या वर्षी जे आपण दहा फवारण्या करतो तर आपल्याला होऊ शकते पाचच फवण्याची गरज पडेल कारण आपल्या निसर्गामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे निसर्गाने आपल्याला क्र क्रायसोपा दिलेला आहे दि दिलेला आहे भोंगा दिसेल दिलेला आहे स्पायडर दिलेला आहे हे आपले मित्र कीटक आहे त्याचं संवर्धन आपण करायला पाहिजे त्याची संख्या आपण वाढवायला पाहिजे कारण एक एक, एक क्रायसोपा हा दहा माव्याला खाऊ शकतो एवढी त्याची ट्रिमेंडस कपॅसिटी आहे आणि त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे संरक्षण करता येते आणि बिगर पैशांनासुद्धा संरक्षण करता येते हे निसर्गामध्ये दिलेलं आहे पण परंतु काय झालं मध्यंतरी आपण फवारणी करू करू फवारणी करू करू त्यांची संख्या एकदम घटलेली आहे आणि त्या त्यामुळे आपल्याला आपल्या आप आप निसर्गामध्ये आपल्या कापूस पिकावर आपल्याला अजिबातच आप ते मित्रकिडे आपल्याला दिसत नाही दुसरी गोष्ट ट्राय बिवेरिया बॅसिना बॅसियाना एन्टमोफॅगस एक फंज आहे हीसुद्धा आपल्याला फार फायदेशीर आहे याचं जर आपण दहा लिटर पाण्यामध्ये चार ग्राम पावडर टाकले आणि फवारलं तर आपल्याला आपल्या किडीवर ज्या नुकसान करण्या किडीवर तिला रोग होतो आणि त्या तिथल्या तिथेच त्यांचा नायनाट होते हे सुद्धा चांगल्या प्रकारे जैविक कीट जी कन्सेप्ट सध्या चांगल्या प्रकारे चाललेलो आहे ही कन्सेप्ट आपण राबवली पाहिजे त्याच्यापासूनसुद्धा चांगल्या प्रकारे फायदा आहे आणि त्यापासून नवयुवक लोकांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे रोजगार मिळू सुद्धा हे देखील हे देखील चांगल्या प्रकारे आपण त्यामध्येच कार्य आपण करू शकतो अशा प्रकारे जर आपण कपाशीवरील बोनवळ्याच्या किडीचं व्यवस्थापन जर करू शकलो तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल नक्कीच त्याच्यापासून मिळकत भेटेल आणि आपण जास्तीत जास्त शेतकरी बंधू संरक्षण करताना कि किडीचं संरक्षण करताना कमीत कमी खर्चामध्ये कसं होईल याचासुद्धा आज विचार करायची गरज पडलेली आहे नाही तर उटसूट आपण रासायनिक खटाची जर आपण नेहमीप्रमाणे फवारणी केली तर आपल्यासाठी काहीच उरणार नाही आपली शेती झिरो बजेटमध्ये येईल म्हणून आपण जे काही आहे निसर्गानं त्याचं संरक्षण करा बाकीचे जे पदार्थ निसर्ग नैसर्गिक जे प आपल्याला निंबोडी अर्क बाकीचे जे बॉटॅनिकल इन्सेक्टिसाईड दिलेलं आहे त्याचंसुद्धा फवारणी करा आणि त्याच्यापासून कमी खर्चामध्ये फवारणी करून कीटकनाशकाची नुकसानीची पातळी कशी कमी करता येईल त्याचं नुकसान कमी करता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि नक्कीच त्याचा फायदा होईल आम्ही संशोधनामध्ये हेच कार्य करतो कोणतं कीट बॉटनिकल इन्सेक्टीसाईट चांगल्या प्रकारे आहे किती फायदा होतो याचासुद्धा आम्ही आमच्या विभागामध्ये याचं संशोधन करतो आणि ती शिफारस आम्ही शेतकऱ्यांना देतो शेतकरी बंधूंना दुसरं मला सांग सांगायचं पुष्कळ कर शेतकरी आपल्या शेतीचं माती परीक्षण कधी करत नाही माती परीक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण माती परीक्षण जर केली नाही तर आपण आपल्या याच्याप्रमाणे आपल्या मताप्रमाणे आपण कापूस पिकांना आपण रासायनिक खत देतो आणि ते एवढ्या जास्त प्रमाणात देतो की त्यापासून कीड किडची संख्या वाढते आज नत्र द्यायचं असलं तर आपण नत्राचा डोस पन्नास 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 आहे आपण शंभर पन्नास पन्नास देतो शंभर शंभर देतो कारण आपल्याला माहीत नसते त्यामुळे काय झालं नत्राची मात्रा जास्त येते नायट्रोजनचं प्रमाण वाढते झाडामध्ये आणि नायट्रोजन प्रमाण झा वाढलं लक्षित होते झाड झाड जरी लुष्टित होते पण किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि एकदा फार मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला तर त्याचं नियंत्रण करण्यास मला कठीण जाते अशा प्रकारचे हे छोटे जरी मोडूल्स असले तरी त्यातून आपल्याला खूप फायदा होतो आता जसं समजा आपल्या शेतामध्ये मावा नावाची किळी आहे मावा नावाची त्याचं त्याची आर्थिक नुकसानची पातळी किती आहे म्हणजे नाही तर आर्थिक नुसार पातळीशी माहीत नसली आपल्या आपण रासायनिक फवारणी करतच राहू आता मावा तुडतुळे तूर जे रस शोध करणाऱ्या किडे आहे याचं जर संख्या एका झाडावर एका पानावर दहा जर असली सगळ्या मिळून तर याची फवारणी करायला पाहिजे जर पाच असली तर फवारणी करायची गरज नाही कारण आपल्याकडे जे लेडेबल बिटल्स आहे मित्रकिडी म्हणतो जे या असल्या त्याच खाऊन टाकतात त्यामुळे हा सुद्धा आपला खर्च वाचू शकतो बोंडळीज आहे बोंडळीचं सर्वेक्षण करायला सांगितलं मी याच्या अगोदरच मला सांगितलं सर्वेक्षण खूप महत्त्वाचा भाग आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सर्वेक्षण केल्यानंतर आपल्याला माहीतच होणार नाही आणि सर्वेक्षण करून आपण जर ते पर्सेंटेज पाच ते पा पाच पर्सेंटच्यावर जर असलं नुकसानची पातळी तेव्हा आपण आपलं फवारणी करायला पाहिजे अन्यथा फवारणी करू नये आपण लिंग आकर्षण सापळेला आलं पाहिजे का काय करते काय लिंग आकर्षण सापळे आपल्याला अरा अलार्मिंग करते आपल्याला पोजिशन सांग सांगते का का आता मी आलेलो आहो माझी संख्या एवढी आहे पण शेतकरी बंधू ते काही दिसत नाही आपल्याला ते जर लावलं आपण स्वस्थ्यामध्ये ते खूप काही महाग मिळत नाही ते आपण जर शेतात लावलो एकरी पाच पाच ठिकाणी पाच जर लावलं तर आपल्याला आपल्या त्या फेरोमो सापड्यामध्ये किती नर अडकलेले आहे ते आपल्याला माहिती मिळेल जर नराची संख्या जर दहा जर असली आठ ते दहाच्या याच्यात असली तर आपण समजायचं आपली आर्थिक नुकसानी पातळी आता ओलांडली आहे आणि आपण फवारणी करायला पाहिजे असे छोटे छोटे मोडूल्स आहे ते आपल्याला निश्चितच आपल्याला नुकसानीची जी पातळी आहे कमी करते आणि आप त्यापासून आपल्याला भरपूर उत्पादन देण्याची गॅरंटीसुद्धा देते तर असे जे छोटे छोटे मोडूल्स आहेत त्याचा वापर करावा शेतकरी बंधूंनी आणि शेतीमध्ये खर्चाची बचत करून उत्पादन कसं वाढवता येईल याच्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे सध्या आमचे सर्वेक्षणसुद्धा विदर्भामध्ये चाललेलो आहे मला भंडारा जिल्ह्यामध्ये कुई नावाचं स्थळ मिळालेलं आहे कुई नावाचं तहसील मिळालेलं आहे कारण आमच्या प्रत्येक पेशाजिस्टला एनॉलॉजीस्टला विद्यापीठांनी असं स्थळ वाटून दिलेलं आहे त्या ठिकाणी जायचं तहसीलमध्ये आणि तो तहसीलचा सर्वे करायचा आणि ते कृषी खात्यांना त्याचा रिपोर्ट द्या द्यायचा आता या रिपोर्ट दे देण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्याला धान जर पीक असलं त्याच्यावर सध्या कोणत्या किडी आहे किती त्याची तीव्रता आहे कापूस असला तर बोंडळी कोणत्या आहे रस शोषण करणाऱ्या किडी कोणत्या आहे त्याची तीव्रता किती आहे जसं बोंडळी किती आहे थिपक्याची बोंडळी किती आहे हिरवी बोंडळी किती आहे आणि गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव किती आहे हे सगळं विश्लेषण करून आम्ही पाहून शेतामध्ये जातो त्याची त्याचा सर्वे करतो आणि हे सगळं रिपोर्ट आम्ही कृषी खात्याला पाठवतो आणि आम्ही शिफारशीसुद्धा त्याला याप्रमाणे देतो जे आम्ही आपण मूल्य केलेला आहे आपण चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना आम्ही शिफारशीसुद्धा लिहून देतो आणि ते प्रसार करतात ते त्यांचे जे कृषी सहाय्यक आहे प्रत्येक गावामध्ये दिलेले ते शेतकऱ्यापर्यंत जाऊन घरापर्यंत जाऊन किंवा ग्रामपंचायतमध्ये आपापलं लिखाण कागदामध्ये वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये आकाशवाणीमध्ये याद्वारे या ते शेतकऱ्याच्या दारापर्यंत ही माहिती देण्याचे कार्य ते करतात यावर्षी विशेषतः ब बोंडळीच्या बाबत जर सांगायचं असलं तर पाच ते सहा पर्सेंटच्यावर प्रादुर्भाव गेलेला नाही विशेष म्हणजे कुई तालुक्यात तरी सहा पर्सेंट पाच सहा पर्सेंटच्यावर प्रादुर्भाव गेलेला आहे त्यामुळे काळजी करायची खूप काही गरज नाही आहे आणि जर याच्या यानंतर कारण आजच्या वातावरण जे जे आहे दोन चार दिवसाचं वातावरण थोडं बदललेलं आहे तर ढगाळी वातावरणसुद्धा आहे पाणी येत आहे तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये हा प्रादुर्भाव वाढू शकतो वातावरणामुळे तो थोडंसं शेतकरी बंधूंवर दक्ष राहून लक्षविषयी लक्ष देऊन या कपाशीच्या बोंडवाडीबद्दल थोडीशी जागरूकता आणून शेतीचं सर्वेक्षण करून पिकाचे सर्वेक्षण करून थोडं लक्ष देऊन फवारणी करायची की नाही करायची हे ठरवून पुढचे पाऊल उचलावे कारण वातावरणामुळे नेहमी बदल होतो नेहमी बदल होतो पाऊ पाऊस येणे ढगाळी वातावरण आले हे फार पोषक आहे बोंडळींना पोषक वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये अंडी लवकरात लवकर अंडे देतात आणि त्यापासून अळी तयार होते जो अळीचा कालावधी जरी आपला तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी इन जनरल कालावधी असला तरी कधीकधी वातावरण जर चांगलं असलं वातावरण फेवरेबल असलं त्या अळ्या आपल्याला पंचवीस दिवसांसुद्धा अन्न देतात अशी परिस्थिती या किडीमध्ये आढळून आलेली आहे म्हणून जास्त जागृत राहून आपण कापूस पिकावरील बोंड अडीचं निरीक्षण करून पुढील आपल्याला फवारणी करायची का नाही करायची याबद्दल आपण ठरवून पुढचं पाऊल उचलावं शेवटी मी असे सांगू इच्छितो की आपण आज सविस्तर आपण माहिती घेतलेलीच आहे सांगितलेली आहे आणि या माहितीचा आपण खरोखरच उपयुक्त अशी माहितीचा आपण फायदा करून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे तर नमस्कार शेतकरी बंधूंनो थँक्यू